सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सांगलीत गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले। 5 ते 11 दिवस भक्ती केल्यानंतर त्यांना निरोप देता येतो तेव्हा गरजू भक्तांना विसर्जनासाठी अडचण असल्यास मोफत रिक्षा उपलब्ध होणार आहे। शहर राष्ट्रवादीच्या वतीने हा असा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे अशी माहिती युवक राष्ट्रवादीचे सरचिटणीस अक्षय शेंडगे यांनी माहिती दिली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री माननीय आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार, महापौर माननीय दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय येथे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। ज्या गरजू भक्तांना विसर्जनासाठी मोफत रिक्षा सेवा आवश्यक आहे अशा भक्तांनी 74-10-11-11-92 या नंबरला फोन करायचे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज यांनी केले आहे। याप्रसंगी नगरसेवक हरिदास पाटील, धनंजय पाटील, डॉक्टर शुभम जाधव, गॅब्रियल तिवडे, सुनील भोसले, संगीता जाधव, सुरेखा सातपुते, संदीप तळवी, रवींद्र कदम, महालिंग हेगडे, रामभाऊ पाटील, अफजल मुजावर, समाधान मोहिते, अजित पाटील, नितीन माने, राजू पवार, शुभम ठोंबरे, हर्षल नल्लवडे, गणेश काळे, रोहित नांदणीकर, कैफ नदाफ, राहुल चव्हाण, आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी अक्षय शेंडगे, सांगली शहर जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच सांगली शहरात आम्ही हा उपक्रम राबवत आहे। गरीब व गरजू गणेश भक्तांसाठी मोफत विसर्जनासाठी रिक्षा 5व्या, 7व्या, 9व्या व 11व्या दिवशी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। तरी गणेश भक्तांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही आमच्या पार्टीतर्फे आमची विनंती। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली।